पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दुर्घटनाग्रस्त मोरबी पुलाची पाहणी, जखमींची ही विचारपूस, थोड्याच वेळात एबीपी माझावर मोरबी दुर्घटनाग्रस्तांच्या अश्रूंचा पूर। पहिली वेळ असल्याने माफ करतोय, रवी राणांच्या दिलगिरीनंतर बच्चू कडू यांचं एक पाऊल मागे, पुन्हा वाटेला गेल्यास माफ करणार नाही असा इशारा। राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांबाबत महिन्याभरात श्वेतपत्रिका काढणार, गेले 15 दिवस महाराष्ट्रामध्ये खोटं बोलण्याचं काम सुरू, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। रत्नागिरीतल्या बारसूमध्ये रिफायनरीसाठी हालचालींना वेग, पुढच्या आठवड्यात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता, तर रिफायनरी विरोधी आंदोलकांना तडीपारीच्या नोटिसेस। कथित एसआरए घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची 2.5 तास पोलीस चौकशी, व्हॉट्सअप चॅट वाचले नसल्याचा पेडणेकरांचा दावा, तर मूळ शिवसैनिक म्हणून शिंदेंना भेटणार असल्याची माहिती। अमरावतीमध्ये एसटी बसला आग, 35 प्रवासी थोडक्यात बचावले, तर पुण्यात शिवशाही बसला आग, माटुंग्यात कारनं घेतला पेट, वाहतूक विस्कळीत। राज्यासह देशभरात थंडी लांबणीवर, नोव्हेंबरमध्ये सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।